तुम्हे देवदानी के कपो जाओ कप जाता तुम्हारा देवता क्या माथी मना बोलता है जितना देता तो देता जितना देता इच्छा क्षण बना इच्छा पुनः तुम करते माझा समय माझा माझा बोला पर्यंत मी अरे काय हे अरे मी आलो माझ्या मनाचं मनोरंजन करण्यात आणि तुझ्या पात्रात कशाला झाला तेवढा मनोरंजन पुरा झालं तुम्हा देवतांना विजय संपादन करण्यासाठी या चैत्र सुरण एक सारखे नेत्र लावून बसलो होतो पण आजच्या दिवशी हा आजचा दिवस आहे तो आमच्या भाग्याचा आहे हे पहा जत्रासू काय काय मी ज्या उद्देशाने मुक्तिलोकी आलेलो आहे तो उद्देश माझा जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तो पर्यंत मला कोणतंही विघ्न माझ्या कार्यात नको आहे हे अमरेश तुझा उद्देश पूर्ण होईल केव्हा होईल पण माझ्या मनातील इच्छा मला पूर्ण करायची आहे तुझ्या मनाची इच्छा माझ्या दृष्टीने महत्वाची काही लक्षात ठेव या दृष्टीने माझ्या मनातील इच्छा महत्वाची आहे कारण मी स्वर्ग साम्राज्याचा त्याग करून क्षणी आलेलो आहे अमरेश मी पूर्णपणे जाणतोय तू तुझा दैवी तत्व स्वर्गाच्या ठिकाणी घेऊन या मृत्युलोकाच्या ठिकाणी आलाय माझा दैवी नेतृत्व मी जरी स्वर्गाच्या ठिकाणी ठेवलं असेल तरी माझ्या अभ्यासाने पराक्रम व्यक्त केलेला नाही लक्षाते आणि त्या पराक्रमाच्या जोरावर तुझ्या सारखं संकटी माझ्या सुरुवात नाही तुम्ही लक्षात ठेव या चैत्र सुराच्या समोर वाटेल तो प्रसंग माझ्या वेगळा समोर मारवले हा प्रसंग वाचू संग हा चैत्र सुराणार आहे माझा भागा रहिणार आहे तुझा भिंगो आणि दुर्गक्षेत्रीचे राजकर्ते शुद्धवर्ण यांचा पुत्र
नाव माझं शुभांशु असेल. शुभांशु हा हे शुभांशु आपला परिचय पाता होणार आमचं वास्तव्य चैत्रासुर म्हणतात मला. चैत्रासुर स्वस्तनाचा त्याग करून मनभूमीपर्यंत आपल्या येणं झाले. आणि कशासाठी? याच्यासाठी यांच्यासाठी या दुर्गा क्षेत्रामध्ये जो जो वावरत असे त्याच्या केसाला जर का धक्का लागला असेल माझ्या सरकार कधी स्वस्त बसणार आहे. तुझ माझ वय नाहीये आणि याचा पुरा होऊ नये ही माझी जिज्ञासा आहे. प्रामाणिक सद्भावना आमची सुद्धा आहे. म्हणून आमच्या क्षेत्राचा त्याग करा आणि तुमच्या पात्राच्या ठिकाणी चला. तुझ्या क्षेत्राचा त्याग करा म्हणजे भाव ज्या वेळी याला घेऊन जाईल तेव्हा एवढी हिंमत असेल एवढी मजुरी असेल तर तुम्हा करते तुम्ही राजे आम्हा कार्य त्याचे तुम्ही लढा आम्ही लढू सत्ता लढता वीर म्हणणार सांगू. माझ्या मुखातील शब्द का रुपी सर्पाच्या शेपटीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतोय. का रुपी सर्प तुला संस्करणात करेल तुझ्या जीवनाची रात रांगोळी करेल तेव्हा कधी हत्तीवर नसतो. केव्हा या कसं या